चालू द्या. हा नमस्ते. बऱ्याच जणांचं ओरिजिनल मध ओळखायचं कसं आहे याविषयी परीक्षा ज्या आहेत ते आम्हाला दाखवा असं बऱ्याच जणांची डिमांड होती. तर त्या हिशोबाने आपण मध आणि कापवी देखील आणलेली आहे. हे आहे तो यावर्षीचा मध आहे. हा जो आहे तो गेल्या वर्षीचा मध आहे. हे जे आहे ती काकवी आहे. आपण कन्हैया म्हणून आमचे मुले मित्र आहेत त्यांच्याकडून आपण ही काकवी घेतलेली आहे. ते आपण ओळखायचं कसं मार्केटमध्ये बऱ्याच टेस्ट केले जातात पण त्या काय आहेत ते तुम्हाला प्रत्यक्ष दोन्ही गोष्टीचा अंदाज दाखवतो मी तुम्हाला आणि खरं ओळखायचं कसं ह्याचंही तुम्हाला मी सांगतो. आता आपण हे मध टाकूया. या वर्षीचा मध घेतो मी. गेल्या वर्षीचा तर नवीन आणि जुन्या मधामध्ये फरक काय राहतो. हा नवीन मध जो आहे त्याचा कलर बघा कसा आहे जरा पिवळसर आहे आणि जुना जो आहे तो काळपट आहे. त्यामुळे मधाचा म्हणजे याचा अर्थ मध कुठल्या कलरचा आहे ह्याच्यावरून ओरिजिनल का डुप्लिकेट ठरू शकत नाहीये. दुसरी गोष्ट या वर्षीचा मध जरा पातळ आहे टाकतो मी दाखवतो तुम्हाला. आणि हा मध टाकला तो डायरेक्ट खाली जाऊन बसलेला आहे. मग असे काही जण म्हणतात की मध खाली जाऊन बसतो आणि काकवी खाली जाऊन बसत नाही तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे. आणि गेल्या वर्षीचा मध जो आहे तो तर आणखीन त्याच्याहून जास्त घट्ट आहे. घट्ट नवीन मध पातळ राहतो जरा जुना मध घट्ट राहतो. तर आता नवीन मधच मी टाकला तरी देखील तो खाली जमलेला आहे. आणि आता ही काकवी टाकून दाखवणार आहे तुम्हाला. ही कन्हैया गुळ उद्योगाची काकवी आहे मोऱ्यांची. तर आता तुम्हाला एक काकवी टाकून दाखवतो गुळाची. तर आता काकवी देखील पूर्णतः खाली जाऊन बसली आहे. पिडू जरा जवळ घेऊन दाखवा दोन्ही गोष्टी. इकडला मध आहे तोही खाली बसलेला आहे. ही काकवी आहे तेही खाली बसलेले आहे. थोडस त्या अँगलनं बघू द्या. थांबा मी उचलून दाखवतो. हे जे आहे ते मध खाली जाऊन बसलेला आहे आणि काकवी देखील पूर्णतः खाली जाऊन बसलेली आहे. म्हणजे याचा अर्थ खाली जाऊन बसणं ही मध खाली जाऊन बसतो ओरिजिनल आणि डुप्लिकेट बसत नाही असं काही नाही. दोन्ही गोष्टी खाली जाऊन बसतात. आपण काकवी किती पातळ घट्ट केले त्याच्यानुसार आहे. काकवी जर खूप लवकर काढली तर ती विरघळणार आहे पाण्यामध्ये. परंतु काकवीचा पाक जर थोडा जास्त केला तर तो विरघळणार नाहीये. त्यामुळे त्या परीक्षेहून आपण ओरिजिनल का डुप्लिकेट ठरवू शकत नाही. दुसरी एक परीक्षा आपण करूया सिस्टर या तुम्ही. आता ओरिजिनल मध जळतो असं म्हणतात परंतु हा ओरिजिनल मध या वर्षीचा आहे. आपण तो इयरबोर्डला लावूया आणि काडी पिटीने फेटतोय का बघूया. पेटत नाहीये आणि चुरचुरत आहे म्हणजे त्याच्यात पाण्याचा अंश असल्यासारखं फिलिंग येतं. परंतु हा मध ओरिजिनल आहे तरी देखील पेटत नाहीये. त्यामुळं ओरिजिनल मध जळतो आणि डुप्लिकेट जळत नाही असं काही नाहीये. हे आता गेल्या वर्षीच देखील एकदा आपण करूया काडीपिटी ओढा. आता हा जुना मध आहे तो देखील आपण पेटवून बघूया. तो पेटतोय का बघूया. तर हा पण चुरचुरायला लागलेला आहे पण पेट काही व्यवस्थित चांगल्या पद्धतीने घेतलेलं नाहीये. म्हणजे हा गेल्या वर्षीचा मध पण पेटत नाही या वर्षीचा पण पेटत नाही. आता काकवी बघूया पेटून. ही काकवी म्हणजे गुळाचा किंवा साखरेचा पाक. गुळाचा पाक साखरेचा नाही याचा गुळ होणार आहे. आता हे बघूया पेटून. तर हे देखील पेटत नाहीये. चुरचुरत आहे बघा. पेटलेलं नाहीये. म्हणजे काडी पेटी पेटवून देखील आपण ओरिजिनल का डुप्लिकेट ठरवू शकत नाहीये. तिसरी एक परीक्षा आहे ते म्हणजे पेपरवरती कपड्यावरती ओततात आणि ओरिजिनल का डुप्लिकेट दाखवतात. तर तेही मला काही खरं वाटत नाहीये कारण की दोन्ही गोष्टी खाली उरगळत जातात. शर्टवरती मध जरी ओतला तरी खाली जातो आणि काकवी जरी ओतली तरी ते खालीच उरगळत जातं. त्याची घनता आपण किती ठेवली त्याच्यानुसार आहे. आणखीन एक टेस्ट ज्याच्यामध्ये मी गेल्या वर्षी फसलोय म्हणून तुम्हालाही दाखवतो. आता हे ओरिजिनल मध ह्याच्यावरती पेपरवरती ओतला सिस्टर हे पेटवा पोच कर पोच थांबवा. हा आता हे आपण मध जो आहे तो मला जे दाखवलं होतं ते 100 रुपयाच्या नोटवरती मध ओतला आणि खालून पेटवून दाखवलं जळली नाही नोट. मला वाटलं खरं असेल. आपण कधी काकवीची तशी परीक्षा केलीच नव्हती. तर आपण आता मधाची परीक्षा करतो पेटवा. मध ह्याच्यावरती आपण ओतलेला आहे पेपरवरती आणि खालून आपण खाली धरा त्यांचा हात दिसू दे ह्या बाजूला असं धरा. हा इथं बरोबर त्याच्या खाली धरा पकडायचं. तर वरतून मध असल्यामुळं तो कागद पेटत नाहीये. कागद पेटलेला नाही हे मधाचं ठेवा. आता हे झालं मधाचं. आता काकवी टाकून बघूया पेटतोय का कागद. तर आता ही काकवी आपण टाकलेली आहे. काकवी टाकल्यानंतर आता हा कागद पेटवा. कागद पेटतोय बघूया. हात त्या साईडला धरा म्हणजे दिसतं. हा
अलीकडं अलीकडे इकडे हां इकडं या साईड बरोबर बरोबर त्याच्या खाली धरलं की सरळ करा आडवं करा आडवं म्हणजे भेटणार. हां तर अलीकडे अलीकडे हां तर खाली एवढं चिकून पकडलं तरी पण देखील पेपर जळलेला नाहीये. म्हणजे काकवीनं देखील पेपर जळत नाहीये, मधानं देखील पेपर जळत नाही. म्हणजे पेपर जळणे किंवा 100 रुपयाची नोट जळणं किंवा न जळणं याच्यावरती ओरिजिनल डुप्लिकेट ठरू शकत नाहीये. आता तीन गोष्टी आपण केल्या, एक तर मध खाली बसतोय का बघितलं, मध पण बसतोय काकवी पण बसतोय. दुसरी गोष्ट काडीपिटीनं आपण मध जळतोय का बघितलं आणि काकवी जळते, तर दोन्ही जळतंय म्हणजे ओरिजिनल डुप्लिकेट त्याच्यावरून ठरू शकत नाही. तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे कन्सिस्टन्सी, जाड का घट्ट पातळ ह्याच्यावरून ठरू शकत नाही, कारण की सीझननुसार पण पातळ आणि घट्ट असू शकतो, जुन्या नव्यानुसार देखील पातळ घट्ट असू शकतो. आणि नोटाचं बघितलं ते पेटवून त्याचं पण होत नाहीये, म्हणजे पेपरवरती पेटलेलं नाही, दोन्ही काकवी पेटलेलं नाही आणि मध पण पेटलेलं नाही. आता मग ओळखायचं कसं असं बऱ्याच वेळा प्रश्न पडतो, कारण बऱ्याच गोष्टीमध्ये फसवलं जातं. मी देखील बऱ्याच वेळा फसलेलो आहे मागच्या 2-3 वर्षापूर्वी, पण आता मागच्या सर्व चुकातून आपण शिकत शिकत आपण इथपर्यंत आलेलो. तर महत्वाचं काय माहितीये का, जीभ हेच मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलो की तुम्हाला जीभ हीच मोठी परीक्षा आहे. ओरिजिनल मध तुम्ही जर खाल्ला तर तुम्हाला लक्षात येईल की ते किंचित पिठाळा असतो, आणि काकवी किंवा साखरेचा पाक मिसळायला जो मध आहे तो खूप गोड लागतो, प्रचंड गोड लागतो. तर त्यामुळे जीभ ही मोठी परीक्षा आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्यावेळेस वास घेता तर मधाचा एक किंचित सुगंध असतो वेगळा, आणि ज्यावेळेस तुम्ही काकवी मिसळायला किंवा पाक मिसळायला जर मध घेतला तर त्याचा खूप गोड वास येतो, आपल्याला नको असा वाटतो वास. तर ह्या एवढ्या परीक्षा जर तुम्ही केल्या तर त्याच्यावर महत्वाचं काय मग आपल्या. हा आणखीन एक दुसरी गोष्ट, मध जमतो का नाही जमतो खाली, साखर होती का नाही, तर त्याच्याविषयी बरीच मतमतांतर आहेत. परंतु काही गुरुंना मी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं, मी स्वतः काही अनुभवलं नाही त्याच्यावरून, परंतु माझ्याकडलं तर मध घेतलेलं आतापर्यंत ह्यात मागच्या 6-7 वर्षात कधी क्रिस्टलाईन झाला नाही, घट्ट झाला नाही. परंतु काही गुरु लोकांनी मला सांगितलं की तो मध काही विशिष्ट फ्लोरा जो असतो, म्हणजे ओव्याचा असेल किंवा ओव्याचा तर आळत नाही, परंतु काही विशिष्ट फलावरचा जो मध असतो काही त्याचा आळू शकतो, म्हणजे खाली क्रिस्टल होऊ शकतो ओरिजिनल मध देखील. परंतु सगळ्यात महत्वाचं काय, तुम्ही ओरिजिनल मध झाडलेल्या मुळाचा प्रत्यक्ष समोर खावा, आणि नाकानं आणि जिभेनं परीक्षा करा, हीच मोठी परीक्षा आहे. बाकी जे दावे केले जातात वेगवेगळ्या लॅब मधले ते काही मला तितकेसे खरे वाटत नाहीये. एवढ्यावरून तुम्हाला दोन्ही गोष्टीमध्ये बऱ्याच टेस्ट पास होत आहेत, तर त्यामुळे ह्याच्यातून तुम्ही फसू नका. म्हणजे नोट पेटवून दाखवणं किंवा खाली घट्ट होतून दाखवणं किंवा शर्टवरती दाखवलं ओततात, तर मध आणि काकवी दोन्ही खाली जाते, तर याच्यावरून तुम्ही ओरिजिनल डुप्लिकेट ठरवू शकत नाहीये. त्यामुळे चांगला मध ओरिजिनल तुम्ही खावा, आणि तुमचे जे कफाचे आजार आहेत त्यापासून तुम्हाला मुक्तता मिळवण्यासाठी ओरिजिनल मध मिळवा तुम्ही. धन्यवाद.